ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी वैष्णवी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। शहराची खबरबात मध्ये पाहूयात नगर शहरातील ताज्या घडामोडी। ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात कोरोना सद्यस्थिती व कोरोना दुसरी लाट याबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे। तसेच अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीबाबतही ते आढावा घेणार आहेत। बेरोजगार इंजिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पायी मोर्चा आंदोलन हाती घेतले। नगरमधील हुतात्मा करवीर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून 30 विद्यार्थी पायी मोर्चाने मुंबईकडे कूच करणार आहेत। नगर तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आलाय, त्यामुळे तालुक्यातील जनता भयभीत झाली। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणे टाळत आहेत, त्याचा थेट परिणाम पिकांवर होऊ शकतो। सध्या लोडशेडिंगमुळे रात्री पुरवठा होत आहे, हे लक्षात घेऊन महावितरणने तालुक्यात गावांना दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे करण्यात आले। त्यासाठी पुणे येथील पुरवठादार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शासनाच्या ग्रामविकास विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला अर्सेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले होते। या बातमीबरोबरच शहराची खबरबातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।